नमस्कार, मी मानसी जोशी। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलला ऑनलाईन माडाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। मग काय मंडळी, तोंडाला पाणी सुटलं ना? अहो सुटणारच ना, माड्याचा वडापाव म्हटलं की भल्या भल्यांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही। आज 23 ऑगस्ट जागतिक वडापाव दिन, या दिनाच्या निमित्तानं माढा शहरात प्रसिद्ध असलेले वडापाव सेंटर आम्ही तुमच्या भेटीला घेऊन आलोत। माढ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवशक्ती वडापाव सेंटर, तसेच लकी वडापाव, याबरोबरच माढ्यात नव्यानं सुरू झालेला पुणे वडेवाले हा देखील माढेकरांच्या आणि तालुकावासियांच्या पसंतीस उतरलेले वडापाव सेंटर आहेत। चला तर मग पाहूयात माढ्यातील वडापाव कसे आहेत आणि त्याचे मालक त्यांच्या व्यवसायाविषयी काय म्हणतायत। ते बंद सेंटर आम्ही 25 वर्षापासून माडामध्ये वडापाव सेंटरचा व्यवसाय करत आहे। बर, आम्ही छोटेसे व्यवसाय सुरुवातपासून सुरू केले। आता आम्हाला कमी कमी 3-4 हजार वडापाव जाते दिवसाला। बर, काय समाधानी आहात काय व्यवसायावर? एवढे सुरुवातपासून कमी म्हणजे सुरुवात केली तरी आम्ही समाधानी आहे। बर, कमी रेट मध्ये देतो 5 रुपये मध्ये वडापाव सेंटर। 5 रुपयात वडापाव? 5 रुपयात वडापाव। बर, बरेच लांब लांब नाही येतात वडापाव खायला, काय वैशिष्ट्य काय तुम्ही? आमचे वडापाव खायला लोक लांब पर्यंत येते। बर, काय वैशिष्ट्य काय सगळीकडे तर वडापाव मध्ये बटाटाच वापरला जातोय, तुमचं वैशिष्ट्य काय? आमचे वैशिष्ट्य आम्ही चांगलं तेल वापरतोय आणि हिरा बेसन म्हणजे ओरिजिनल बेसन वडा म्हणजे आलू चांगली क्वालिटीचे आलू वापरतोय, चांगले सगळे मिरच्या वगैरे काय ती सगळ्या ओरिजिनल मध्ये म्हणजे डुप्लिकेट काय सुद्धा नाही, ओरिजिनल मध्ये देतोय। समाधानी आहात या? समाधानी आहात ना या व्यवसायावर? आम्ही समाधानी आहे एवढं, कमी मिळकत मध्ये आम्ही समाधानी आहे। बर, काय स्वप्न काय आता स्वतःची जागा आहे काही? स्वतःची नाही, मी भाड्याने करतोय। बर, आम्हाला जागा मिळत नाही म्हणून
आम्ही बाड्यावर चालवतोय. बर बर, तुझ्या वडापाव सेंटरची काय वैशिष्ट्य आहेत? शिवाजी चौक छत्रपती शिवाजी चौक माडा, इथं माझं दुकान आहे लक्की वडापाव सेंटर. कमी तेलात वडाचा काढतो मी. बर, काय वैशिष्ट्य आहे एवढी इतक्या लांब नाही येतात तुझ्याकडे माणसं खायला वगैरे? काय लक्की वडापावची आवड आहे त्यांना. बर, कांदा भजे वडापाव पेटेस एवढे पदार्थ भेटतात आपल्याला. साधारण किती जातात दिवसात तुझे वडे? 1000 वडे जातात. 1000 ते 1500. समाधानी आहे का या व्यवसायावर? आनंदात राहतो. बर, काय पुढे काय करायचंय का? वडापावचा व्यवसाय वाढवायचा? आपला वडापावचा बिझनेस राहील इथन. समाधानी आहे? हो समाधानी आहे लक्की वडापाव.